श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार। तर आजचा एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। तर हे आहे 20 वर्ष न वापरलेला आणि गंज लागलेला हा भिडाचा घावणचा तवा आहे। तर तुम्ही बघत आहात की व्हिडिओमध्ये फारच गंज लागलेला आहे आणि असं वाटेल, कोणालाही वाटेल की हा एकदम टाकून द्यावा किंवा काही भांडीवाल्याला देऊन टाकावा, पण असं करू नये। तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका। तर सुरुवातीला हा मी आता छानपैकी धुवून घेतलेला आहे तारेच्या काथ्याने आणि तुम्ही बघत आहात की किती गंज लागलेला आहे। अजूनही त्याच्यातून जो गंज लागलेला कलर आहे तो अजून जात होता। तर इथे मी आता सुरुवातीला गॅस फास्ट करून त्याच्यानंतर हा भिडाचा घावणचा तवा ठेवलेला आहे। तर तुम्ही बघत आहात की आधीच तो एकदम तापल्यावरती खूप लाल झालेला आहे। तर आता हे काही तळणीचं तेल माझ्याकडे उरलं होतं, तर ते मी तर भरपूर प्रमाणात तेल असं मी ओतणार आहे त्याच्यावर। तर सुरुवातीला खूप विचार आला की हा आपण देऊन टाकूया, पण तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुमचं मनही बदलेल। तर ह्या तेलामध्ये मी एक अख्खा कांदा टाकून टाकलेला आहे। तर हा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। तर जे तेल आहे आणि नंतरचं जे आपण कांदा टाकला आहे, तो दोन्ही तेल म्हणजे तेल आणि कांद्याचं तेल एकदम दोन्ही मिक्स होईल आणि छानपैकी आपल्याला एक तेलाला वेगळा कलर येतो आणि हा तेलाचं तेल आहे ते आपण सगळ्या चारही बाजूने भिड्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। तर मी गॅस फास्टच ठेवलेला आहे, जोपर्यंत कांदा काळपट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चमच्याने छानसा परतवायचा आहे। अशा प्रकारे हा कांदा आता हळूहळू काळा होईल आणि नंतर आपण गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून एका कोपऱ्यामध्ये आपल्याला हा स्टीलच्या जाळीवर कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे पूर्ण एक दिवस। तर त्याच्यानंतर मग एका कोपऱ्यात ठेवायचा आणि अजिबात त्याला हात लागू नये किंवा पाणी पडू नये अशा ठिकाणी एकदम कोपऱ्यात ठेवायचा आहे। तर इथे कांदा एकदम बऱ्यापैकी काळपट झालेला आहे। तर तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये, तर अशा प्रकारे असा कांदा जो आहे तो सगळ्या बाजूने पसरून ठेवायचा आहे। जिथे हँडल वगैरे आहे, आपण जे भिड्याचा घावणचा जो तवा आहे त्या हँडललासुद्धा आपल्याला ते तेल लावायचं आहे। तर आजचा व्हिडिओ खास इन्फॉर्मेटिव्ह आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा आजचाही। आणि हे मी स्वतः ट्राय केलेलं आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो फार उपयोगाला येईल। अशा प्रकारे मी हे झाकून ठेवलेलं आहे आणि पूर्ण एक दिवस हा ठेवणार आहे। तर हा दुसरा दिवसाचा आहे व्हिडिओ। तर जे कांदा आणि तेल जे आदल्या दिवशीचे जे भाजलेलं होतं, तर ते मी अशा प्रकारे कांदा चिरडून आणि एकदम छानपैकी सगळ्या बाजूने तेल लावत आहे। तर तुम्ही बघत आहात की ते जो तेल आहे तो एकदम गाढा झालेला आहे, जाड झालेला आहे आणि तो आपण असं प्रकारे कांदा जो आहे बारीक चिरडून एकदम सगळ्या बाजूने आपल्याला छानसा पसरवायचा आहे आणि पाठच्या बाजूने मागच्या बाजूने सुद्धा तो एकदम जो भिडाचा तवा आहे तोही एकदम गंजलेला आहे। तर आपण थोडंसं कांदा बाजूला डिशमध्ये काढून तो पाठच्या साईडने सुद्धा आपल्याला हा घासून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघत आहात की अजूनही तेलाला सुद्धा खूप एकदम गंजलेल्याचा जो लाल कलर आहे तोही निघालेला आहे, पण खूप ह्या 20 वर्ष जुना आणि न वापरलेला हा जो तवा आहे, कारण केवढी वर्ष वापरला नाही तर आपल्याला त्याला व्यवस्थित चांगलं करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे।
तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता की माझ्या कोण मैत्रिणी किंवा काही बहिणी वगैरे असतील तर त्यांना हा खूपच उपयोगाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला एक या व्हिडिओची खूप म्हणजे माहिती मिळेल आणि थोडी मदतही होईल. आणि हे विड्याचा तवा खूप फायदेशीर असतो आपल्यासाठी, जे आपल्याला गॅसेसचे प्रॉब्लेम वगैरे असतात तर ते होत नाही. आणि आपण याच्यावर घावण, डोसा किंवा इतर काही आपण जर हे नेहमी चालू ठेवलं तर हा आपल्या विड्याचा तवा एकदम छानपैकी होतो, वापरण्यासारखा होतो. तर आता इथे मी तेल आणि कांदा व्यवस्थित छानपैकी चोळून झालेला आहे. आता तरी पण तुम्ही बघत आहात की अजूनही खूप गंजलेल्याचा जो लाल कलर आहे तो अजूनही निघत आहे, म्हणजे खूपच त्या एकदम जे गंजपणा आहे ते सोडत नाही आहे. तर आता जे मी घासलं होतं गॅसच्या ओट्यावरती तिथेही सुद्धा खूपच गंजलेल्याचा असं कलर लागलेला होता. तर आता मी इथे नेक्स्ट आपला जे विम्बर आहे तर त्याने पुन्हा तारेच्या साह्याने पुन्हा घासणार आहे. तर तुम्ही इथे बघत आहात की तर अजूनही खूप घासलं तरी पण अजून त्याचा गंजपणा जात नाही, कारण हा एकदम जुना होता तर हा अगदीच वापरलेला नव्हता. त्याच्यामुळे त्यामुळे मी असं ठरवलं की थोडंसं आपण जे यूट्यूब चॅनलवरती जसं व्हिडिओ दाखवले होते तसे आपण करून बघूया. पण खरंच हे खूप म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर हा खूप छान विड्याचा तवा होतो. आणि हा जुना असू दे किंवा नवीन असू दे सेम अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस करा, तुम्हाला फार उपयोगाला येईल. तर आता इथे मी माझं छानपैकी आता तारेच्या साह्याने घासून झालेलं आहे. आणि आता तुम्ही बघत आहात की धुतला तरी पण त्याचा अजून जो कलर आहे तो काही जात नाही आहे. तर नंतर मी पुन्हा जो आपला हिरवा स्क्रबर आहे तर तो विम घेऊन पुन्हा हिरव्या स्क्रबरने घासून घेणार आहे. तारेच्या साह्याने घासलं तरी पण त्याचा जो गंजपणा आहे तो गेलेला नाही आहे. आणि तरी पण जो स्क्रबरने घासला ना तरी पण अजून तो डबल वेळा घासला तरी पण तो अजून कलर काही सोडत नाही, तरी पण बऱ्यापैकी जो गंजपणा होता तो निघून गेलेला आहे. पण ही प्रोसेस एकदाच चालत नाही आहे. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशाप्रकारे हे एकदम वापरण्यात केलेला आहे हा विड्याचा तवा. तर तुम्ही नक्की बघा. आता ही पहिली प्रोसेस होती, तर आता हे आपण नेक्स्ट दुसरी प्रोसेस बघूया. तर आता हा छानसा धुतलेला जो विड्याचा तवा आहे तो मी आता मोठ्या गॅसवर पुन्हा तापत ठेवलेला आहे, छानसा तापलेला आहे आणि कडक तापलेला आहे. तर पुन्हा याच्यामध्ये मी तेल ओतून घेणार आहे आणि सुरीला मी कांदा टोचलेला आहे. जसं आपण जुन्या काळात करत होतो की आधी तेल टाकून नंतर कांदा सुरीला लावून अशा प्रकारे आपण छानसं तेल पसरवायचं आहे. तेल आणि ते कांद्याच्या साह्याने तेल असं छानसं आपण जे कडा वगैरे आहेत त्यालासुद्धा आपण छान तेल वगैरे लावून घ्यायचं आहे. तर पुन्हा जो कालचा कांदा होता तो वापरायचा नाही आहे, तो फेकून द्यायचा आहे. तर आता मी इथे हे घावण एक ट्राय केला होता की व्यवस्थित झालं आहे की नाही, पण ते एका दिवसात नाही होत, त्याला खूप दिवस लागतात. तर तुम्ही बघत आहात की मी आदल्या दिवशी व्यवस्थित साफ करून पुन्हा घावणचं पीठ टाकलं होतं, पण खरंच अजून त्याची कडा वगैरे सुटली नव्हती. पण हा अजून वापरात आलेला नाही आहे. जेव्हा आपली कडा वगैरे सुटेल तर आपल्याला समजायचं आहे की तो वापरण्यात तयार आहे. पण हा तुम्ही बघत आहात की एकदम फारच चिटकलेला आहे आणि निघता निघत नाही आहे. पुन्हा घावणलासुद्धा एकदम गंजलेला असा लाल कलर आलेला आहे, म्हणजे हा अजून वापरण्यास योग्य नाही आहे. आणि सगळं घावणला असं खूप जे गंजपणा आहे तोही सगळा मिक्स झालेला आहे. तर हा घावण आपल्याला टाकून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता हे तुम्ही बघत आहात एकदम चिकट झालेला आहे, करवडून सुद्धा जात नव्हता. तर आता थोडंसं प्रेस करून हे सगळं काढावं लागलं. तर पुन्हा तीच प्रोसेस करणार आहे की आता सगळ्या बाजूने हे मी तेल ओतून घेतलेलं आहे आणि आधीच हा भिडाचा जो घावणाचा तवा आहे तो छानपैकी तापलेला आहे. तर आता पुन्हा मी
जो का अख्खा एक कांदा आहे तो मी बारीक चिरून पुन्हा टाकणार आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस करणार आहे. छानपैकी काळा होईपर्यंत त्याला आपल्याला भाजायचं आहे. आणि आधीच विड्याचा तवात आपला होता त्याच्यामुळे मी पुन्हा गॅस फास्ट केलेला आहे. तर तुम्हाला बाजूला दिसत आहे की आदल्या दिवशीचा जो काळा झालेला कांदा मी आता तो टाकून देणार आहे. पुन्हा जो घावण आहे तो तयार केलेला जो व्यवस्थित झालेला नाही आहे तोही आपल्याला टाकून द्यायचा आहे. तर आता इथे मी पुन्हा जेवढं जास्तचं तेल टाकता येईल तेवढं टाकायचं आहे आणि हा पुन्हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि जी कडा वगैरे आहे तर त्यालासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा कांदा आपला छानपैकी आता अजून काळा होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर असं खूप मनात आले होतं की आपण हा विड्याचा तवा एकदम टाकूनच देऊया, पण नंतर तुम्हाला शेवटचं जेव्हा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघाल तर तुम्हाला खूपच छान वाटेल की आपणसुद्धा असं जुना झालेला किंवा नवीन घेतलेला तर जो विड्याचा तवा आहे तो अशा प्रकारे क्लीन केला तर खूपच छान मस्त होईल. आणि तुमचंही मत असं छान होईल की आता की मी छान तुम्हाला एक छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता इथे छानपैकी कांदा काळपट झालेला आहे तर हा मी पुन्हा झाकून ठेवला आहे आणि एका साईडला ठेवणार आहे जेणेकरून हात लागणार नाही. आणि स्टीलच्या जाळीवर ठेवणार आहे जेणेकरून पाणी लागणार नाही. तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे पुन्हा तिसऱ्या दिवशीचा. तर आता मी पुन्हा तीच प्रोसेस करणार आहे. पुन्हा ते जे कांदा आहे तर त्याने जे कांदा करपलेला होता तेल वगैरे तर ते मी पुन्हा तारेच्या साह्याने विम वगैरे टाकून छानपैकी घासून टाकणार आहे जेणेकरून आपला जो काळपटपणा आहे तो निघून जाईल. तर कालच्या घावण्याचं सुद्धा खूप चिटकलेलं होतं तर तेही पटकन निघून गेलं. आणि जो कांदा आहे तळलेला तोही आपण टाकून द्यायचा आहे. तर तुम्ही बघत आहात की अजूनही त्याचा जो गंजलेला किंवा लालसर झालेला काय अजून गेलेला नाही आहे. तर अजून एक दुसरी प्रोसेस आहे तर तीही आपण एक ट्राय करणार आहे. तर व्हिडिओ पुढे पुन्हा बघा. तर आता हे थोडंसं तरी आपल्याला आपला थोडासा फरक दिसत आहे की विड्याच्या तव्याला खूप शाईन पण आलेली आहे. तर अजूनपर्यंत हा वापरण्यास योग्य झालेला नाही आहे. तर हे तारेच्या साह्याने कितीही घासलं तरी त्याचा गंजपणा जात नव्हता. तरी पण जो मध्यभाग आहे तर त्याला छानपैकी शाईन आली होती. आणि हा धुतल्यानंतरसुद्धा त्याला अजूनही गंजपणा जो लाल कलर आहे तो जात होता. तर अजून एक नवीन प्रोसेस पुढची करायची आहे. तर इथे मी आता छानपैकी हा विड्याचा जो तवा आहे छान तापलेला आहे. तर हे मी घावणचं पीठ ओतत नाही आहे तर हा हे दूध आहे. दूध मी टाकून घेणार आहे कारण की छानपैकी असं दूध आहे तर ते दुधालासुद्धा छान मलाई वगैरे असते म्हणजे थोडंसं घीसारखं असतं तर ते मी टाकून घेणार आहे. तर आधी खूपच गॅस फास्ट करायचा आहे आणि तेसुद्धा असंच करपेपर्यंत आपल्याला हे फिरवायचं आहे जोपर्यंत त्याला एकदम पूर्ण हे दूध आतमध्ये पूर्ण मुरत नाही तोपर्यंत आपल्याला हे चमच्याने फिरवायचं आहे. आणि असं थोडंसं खरडून घ्यायचं आहे चमचा पण असा छानपैकी. आता बघा इथे व्हिडिओ दिसत आहे की सगळ्या बाजूने आता अजूनही गॅस पेटत आहे तर ते पूर्ण काळपट होईपर्यंत आपल्याला थोडंसं हे करायचं आहे परतून घ्यायचं आहे. आणि हा जो विड्याचा तवा आहे तो थंड झाल्यावर थोड्या वेळ थंड झाल्यानंतर पुन्हा धुवून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस करायचा आहे तारेच्या साह्याने घासून घ्यायचा आहे. तरी पण अजूनपर्यंत तरी लालपणा गेला नव्हता. अजूनही पाण्यामध्ये गंजलेला पाणी येत होता तरी थोडंसं क्लिअर पाणी येत होतं. तर आता हे मी व्यवस्थित छानपैकी धुवून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं पुन्हा मी जे दुधाचं जो थोडंसं ते मी त्याने स्वच्छ धुतलं होतं. तर आता हे मी पुन्हा पुरतीच प्रोसेस करणार आहे. सेम आता हे विड्याचा जो तवा आहे सेम प्रोसेस करणार आहे. त्याच्यावर मी तेल टाकणार आहे आणि पुन्हा कांदा टाकून ते लाल होईपर्यंत मी परतवणार आहे. तर आता हे मस्त
बऱ्यापैकी छानपैकी तापलेलं आहे आणि याच्यात भरपूर असं तेल टाकायचं आहे. पुन्हा एक अख्खा कांदा आपल्याला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे जुना भिडाचा तवा असू दे किंवा नवीन असू दे, तर तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे. आणि जोपर्यंत जोपर्यंत आपण जे घावणचं जे पीठ आहे ते ओतल्यावर जे कडा सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा वापरण्यास योग्य नसतो. तर अशा प्रकारे हे मी जो कांदा आणि हे तेल छानपैकी आता परतून घेते. पुन्हा तेच करायचं आहे, काळपट होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. तर हा मी ही शेवटची प्रोसेस होती. तर हे मी जे कांदा आणि तेल तेलामध्ये छानसा परतून घेतला होता, तर तो मी आता पुन्हा एक आठवडाभर तसाच ठेवला होता. तर एक आठवडाभर त्याला जो कांदा आहे त्याला फंगस वगैरे लागले होते. तर घाबरून न जाता तर तुम्ही ते नंतर तुम्ही क्लीन करून जेव्हा वापरण्यात येईल तर तुम्हाला फारच एक वेगळंच लुक बघायला मिळेल आणि तुम्हालाही खूप आनंद होईल. तर तुम्हाला पुढचं मी व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता हे छानसा कांदा लाल झालेला आहे आणि सगळ्यापासून हे तेल पसरून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ही शेवटची प्रोसेस होती. तर तुम्ही बघा, हे तुम्हाला हे नक्की फारसा म्हणजे खूपच इन्फॉर्मेटिव्ह एकदम व्हिडिओ वाटेल आणि तुम्हालाही खूप फायदा होईल. आणि हे मी स्वतः करून बघितलेलं आहे तर तुम्हाला फार उपयोग होईल या व्हिडिओचा. तर आता हा कांदा छानपैकी लाल झालेला आहे. तर मी हा कांदा सगळ्या बाजूनी चारी बाजूनी पसरून ठेवते आणि कोणाचा हात लागणार नाही, पुन्हा थोडंसंही पाणी वगैरे पडणार नाही. अशा प्रकारे मी तो एकदम कोपऱ्यात ठेवणार आहे आणि पाणीही पडणार नाही असं अशा प्रकारे मी ठेवला होता. तर हे मी आफ्टर 7 डेजचा हा व्हिडिओ आहे. तर खूप फंगस लागले होते कांद्याला, तर तेही मी छानपैकी तारेच्या साह्याने मी घासून घेतलेलं आहे. पुन्हा स्क्रबरने सुद्धा घासून घेतलेलं आहे. तर आता थोडासा जो लालपणा आहे तो निघून गेला होता, हाताला सुद्धा गंज दिसत नव्हतं. तर आता इथे पुन्हा छानपैकी गॅस फास्ट गॅसवर मी ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूने तेल ओतून घेतलेलं आहे. पुन्हा घावणचं पीठ मी तयार केलं होतं, आता हे मी डायरेक्ट ओतणार आहे. तर तुम्ही बघत आहात की जो लालपणा आहे तो फारच कमी झालेला आहे, गंजलेल्याचा जो लालपणा आहे तो फार कमी झालेला आहे. आणि तुम्ही बघत आहात की छानपैकी जाळीदार झालेला आहे आणि बाजूने सुद्धा पण छान कडा वगैरे अशी छान आपोआप निघत आहे घावण. म्हणजे तुम्ही बघत आहात की हा आता एकदम वापरण्यास तयार झालेला आहे. तर हा आता पहिला घावण झालेला आहे व्यवस्थित. तर तोही खायचा नाही आहे, आपल्याला टाकून द्यायचा आहे. तशा प्रकारे जोपर्यंत आपला हे घावण, आता तर घावण छानपैकी सुटायला लागला आहे, पण जोपर्यंत घावण छानपैकी व्यवस्थित पांढरं असं शुभ्र येत नाही तोपर्यंत आपल्याला हे दोन तीन दिवस किंवा आठवडाही सुद्धा लागू शकतो. तर अशा प्रकारे ही नक्की प्रोसेस करून बघा, जुना असू दे किंवा नवीन असू दे, तशा प्रकारे नक्की प्रोसेस करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्हालाही खूप फायदा होईल. तर हा घावण आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि पुन्हा आता मी तेल लावून ठेवणार आहे. आता पुन्हा कांदा घालायची काही गरज नाही. आता हा मी तेल लावून ठेवणार आहे आणि पुन्हा नेक्स्ट डे पुन्हा मी घावण टाकून असंच प्रोसेस करणार आहे. जोपर्यंत घावण व्हाईट पांढरं असं छान शुभ्र येत नाही तोपर्यंत मी हीच प्रोसेस करणार आहे. तर हा आता वापरण्यास आपला तयार झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. ज्या कोणी माझ्या नवीन सबस्क्रायबर असतील किंवा माझ्या कोणी नवीन ताई वगैरे असेल तर त्यांना हा फारच उपयोगाचा व्हिडिओ आहे. तशा प्रकारे भिड्याचा हा तवा आहे. तर तुम्ही गंजलेली कढई वगैरे असेल लोखंडाची तर तीही अशा प्रकारे छानपैकी तुम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.